नमस्कार मी आशिष जाधव झी चोवीस तासच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत hmm. निवडणूक जाहीर झालेली आहे सर्व पक्ष तयारीला लागलेले आहेत पण अजूनही काँग्रेसमध्ये काय चाललंय हे कळेन असं झालेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका चाललेल्या आहेत पण काँग्रेसची प्रचार नीती काय आहे खरंच काँग्रेसला ज्या निवडणूक यंत्रणेचा किंवा निवडणूक रणनीतीचा विसर पडला आहे त्यापासून काँग्रेस काही धडा घेते आहे का नवी रणनीती तयार करते आहे का संदर्भातच आज आपण बोलणार आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण झी चोवीसातच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत निवडणूक जाहीर झाली आहे बैठकांचे फळ तुमचे चाललेले आहेत पण असं असताना सुद्धा गेल्या महिन्याभरापासून पोलखोल यात्रा नावाने एक यात्रा निघाली पण कुठे सुरू झाली कुठे संपली हे कळलं नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांचे दौरे कुठे दिसत नाही असं का इतकी मरगळ का काँग्रेसमध्ये नमस्कार आशिष आपण काँग्रेसच्या प्रचार धोरणाबद्दल काँग्रेसच्या जागा वाटपाच्या बैठकाबद्दल विचारलं निवडणुकीच्या तारखा घोषित झालेल्या आहेत त्या अपेक्षेप्रमाणेच आहेत एक आठवडाभर उशीर झालेला आहे परंतु आमची त्या दृष्टीनं तयारी चालली होती पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचा निर्णय नंतर काही छोट्या पक्षांच्या बरोबर जागा वाटपामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या आमच्या बैठकी आणि नंतर आमच्या वाट्याला आलेल्या जागांच्यामध्ये उमेदवार निवडणं ही सगळी प्रक्रिया काही दिवस चालते आणि आमच्या काँग्रेस पक्षामध्ये त्यामध्ये केंद्रीय नेतृत्व देखील सहभागी होतं आणि त्यामुळे जर आता मागं पुढं थोडंसं होतं आणि त्यामुळं प्रचार यात्रा किंवा आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुकीच्या नारळ फोडणं वगैरे हे थोडंसं उशिरा होतं आता मला वाटतं सत्तावीस तारखेपर्यंत अर्ज भरायची मुदत आहे आणि ती चारपर्यंत अर्ज भरणार आहोत आपण बहुतेक सर्वजण तीस एकतीस एक तीस एक दोन तारखेपर्यंत अर्ज भरतील आणि काँग्रेसची एक का विदर्भामधली मराठवाड्यामधली यात्रा काही दिवस चालली होती परंतु सर्व नेते या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आणि आपापल्या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये गुंतले होते त्यामुळं मला वाटतं मुख्यमंत्र्यांसारखी किंवा पवारसाहेबांसारखी यात्रा आमची निघाली नाही आम्ही प्रत्येक मतदारसंघातच ही निवडणूक लढवतोय कारण शेवटी राज्याची निवडणूक जरी असली तरीही प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणी जाणार आहे आणि आपले आमचे सर्व नेते आपापले आप किल्ले गड जिल्हे हे सांभाळण्याच्या प्रयत्नात आहेत आम्ही ही निवडून लढू त्याबद्दल कुणाचे मनात काही शंका असायचं कारण नाही सर बघा गेल्या पाच सहा वर्षापासून काँग्रेसमध्ये काय दिसलेलं आहे की काँग्रेस बदलायला तयार नाही आहे म्हणजे सब कुछ थंडा करके खाव ही जी रणनीती आहे ती आता मोदी शहांच्या धोरणापुढं चालनाशी झालेली आहे तरीसुद्धा काँग्रेस आपली कासवगती सोडत नाही आहे म्हणजेच निर्णय प्रक्रिया जी लवकर व्हायला हवी आहे ती अंमलात लवकर यायला हवी आहे यामध्ये काँग्रेस अजूनही चाचपडते असं का होत आहे मला वाटतं निर्णय किती गतीनं होतात यापेक्षा योग्य निर्णय होणे अधिक महत्वाचं हो आहे आणि शेवटी योग्य निर्णयाचा परिणाम मग निकालावर लागतो कुठल्याही बाबतीमध्ये आपण जर विचारपूर्वक जर निर्णय घेतले तर मग नंतर पश्चाताप करायची वेळ येत नाही त्याप्रमाणे आता आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आता भाजपचाही राष्ट्रीय पक्ष आहे पण भाजप आता ही कशी चालते काय चालतील त्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही पण आमच्या पक्षाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये राज्यामध्ये निर्णय होतात ना त्यावर शिक्काम मोटप हे दिल्लीच्या केंद्रीय निवड समितीमध्ये होतं ती प्रक्रिया चालू आहे हो जवळजवळ आमची सगळ्या जागांचा वाटपी झालेले आणि जागेची उमेदवारी ठरलेली आहेत आता शेवटच्या क्षणाला काही एकमेकांच्या अदलाबदली होतात तर एकमेकाकडे जर चांगले उमेदवार असले तर ते आम्ही अदलाबदली करू आणि उमेदवारांच्याबद्दल देखील शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांची गर्दी असते यावेळेला मला वाटलं होतं की एवढी इच्छुकांची गर्दी असणार नाही परंतु प्रचंड गर्दी इच्छुकांची आहे काही जागांमध्ये कमी आहे पण बहुतेक जागांच्यामध्ये खूप गर्दी इच्छुकांची आहे आणि त्यातून मग निवडताना काही थोडे अडचणी येतात काही पक्षामध्ये पक्षांतर झाल्यामुळं पक्षाला धक्का लागलेला आहे तिथं पर्यायी व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण हे सगळं निवडणुकीमध्ये होत असतं ही निवडणूक शेवटी लोकांच्या पोटापाड्याच्या प्रश्नावर लढवायचा आम्ही प्रयत्न करतोय पण भारतीय जनता पक्ष मात्र कुठल्या तरी भावनात्मक मुद्द्याकडे निवडणूक ओढवायचा प्रयत्न करत आहे आता त्यामध्ये भाजपला यश ये येत आहे का आम्हाला यश ये येत आहे लोकांचे अटेंशन लोकांचं जे लक्ष आहे ते वेधण्यामध्ये हा खरा निवडणुकीचा प्रश्न आहे पुन्हा भाजपनी पुलवामासारखा किंवा बालाकोटसारखा किंवा तीनशे सत्तरसारखा विषय घेऊन निवडणूक लढवली आणि लोकांना भावनात्मक आव्हान केलं तर त्याचा या निवडणुकीमध्ये राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये परिणाम होईल का हा खरा प्रश्न आहे आपण पाहिलं की अमित शहा काही दिवसापूर्वी इथं आले होते आणि त्यांनी मुंबईमध्ये भाषण केलं फक्त तीनशे सत्तरवर भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेत जाऊन तीनशे सत्तरवर भाषण केलं म्हणजे त्यांचं एक ठरलेलं आहे की ही निवडणूक ही भावनात्मक मुद्द्यावरच लढायची लोकांचे पोटा पाण्याचे प्रश्न असतील आज बेरोजगारीचा प्रचंड संकट महाराष्ट्रासमोर आहे आज आर्थिक मंदीमध्ये काही दिलासा मिळताना दिसत नाही आहे सरकार चाचपडतंय उपाययोजना करण्याकरता आणि शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न तर तसेच आहेत दिलेली आश्वासन एकही पूर्ण झालेलं नाही हे लोकांच्या पोटापणाचे प्रश्न आपण घेणार आहोत का भावनात्मक मुद्द्यांना ते लोकांच्या दिशाभूल करून व लक्ष व केंद्रित करून वेळ मारून घ्यायची आणि मग पुन्हा पाच वर्ष जैसे थे हा खरा या निवडणुकीचा प्रश्न आहे सर तुम्ही विषय काढला आहे म्हणून म्हणजे उत्तर दोन हजार चारचा जर का आपण संदर्भ घेतला तेव्हा तुम्ही काँग्रेसच्या पक्ष संघटनेमध्ये सक्रिय होतात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींबरोबर होतात तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काँग्रेसला पुन्हा उभारी घ्यायची असेल काही संधी दिसत असेल अशावेळी महाराष्ट्राची निवडणूक होत्या ज्यामध्ये सत्ताधारी भाजपकडनं आर्टिकल तीनशे सत्तरचा मुद्दा हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला जातो आहे आणि तुम्ही म्हणतायत की हा भावनिक मुद्दा आहे लोकांच्या प्रश्नांवरती काँग्रेस लढणार आहे एक प्रकारे तुम्हाला असं वाटतं की एकीकडं आर्टिकल तीनशे सत्तरचा मुद्दा जो भाजप घरोघरी मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे त्यांचा तो अजेंडा दिसतो आहे आणि त्याचवेळी काँग्रेस कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढणार आहे तेसुद्धा तुम्ही स्पष्ट केलेलं आहे पण यामध्ये जे एक सरळ सरळ विभागणी दिसते आहे की भाजपचा एक वेगळा अजेंडा आहे आणि विरोधक म्हणून काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी आघाडीचा एक वेगळा अजेंडा आहे त्यामुळं मतदारांनासुद्धा आता निवडायचा आहे नेमका की नेमका कोणाची रणनीती किंवा कोणाची प्रचार नीती कोणाची निवडणूक नीती ही चांगली आहे आणि त्यानुसार मतदान होईल की जसं आम्ही सगळेजण म्हणतोय निकाल ठरलेला आहे आता आकड्यांमध्ये सारस आहे असंच वाटतंय तुम्हालाही असे जे निकाल बिलकुल ठरलेला नाही आपण काही महिन्यापूर्वीच पाहिलं की दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींचं खूप मजबूत सरकार काम करत होतं पण तरीही राज्यांचे विषय जेव्हा लोकांच्या समोर आले शेतीचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न रोजगारीचा प्रश्न तेव्हा काही महिन्यापूर्वीच राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये लोकांनी भारतीय जनता पक्षाचा तिथल्या सरकारचा दारुण पराभव हो केला गुजरातमध्ये दे देखील अस्तित्वातलेलं सरकार देखील थोडक्यात वाचलं म्हणजे एक असं दिसतंय आत्ता या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील विधानसभेला लोकांनी वेगळं मतदान केलं लोकसभेला मोदींना मतदान केलं तेलंगणामध्ये ते तसं दिसलं आपल्याला ओरिसामध्ये दिसलं आणि त्यामुळं मला वाटतं की लोक आता घटनात्मक ज्या तरतुदी आहेत की राज्य सरकारचे कुठले विषय आहेत आणि केंद्र सरकारचे कुठले विषय आहेत त्याची आता फरक करण्याला फरक करायला लोक शिकलेले आहेत केंद्रातल्या राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्याबद्दल मोदींनी लोकांना प्रभावित केलं लोकांना सांगितलं की मीच राष्ट्रीय सुरक्षेचं चा काम चांगल्या प्रकारे हाताळू शकतो लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण राज्याचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्मा असतील शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो आहे का नाही मिळत किफायची किंमत मिळते का नाही मिळत कर्जमाफी होते का नाही होत आज बेरोजगारीचं चा काय चाललेलं आहे आर्थिक बंदीचं चा काय चाललेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीत जर लक्ष दिलं तर या सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या पोटा पडण्याच्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत महागाईचं काय झालेलं आहे नोटबंदीमुळं आणि जी एस टीमुळं अर्थव्यवस्थेवर जो अनिष्ट परिणाम झालेला आहे त्यातून अजूनही देश सावरलेला नाही सरकार गोंधळलेल्या अवस्थेत येत आहे दर आठवड्याला अर्थमंत्र्यांना काहीतरी नव्या सवलती द्याव्या लागतात आता तात्पुरता उपयोग होतो पण लोक जेव्हा विश्लेषण करतात तेव्हा त्यातून काहीच निष्पन्न होत नाही आणि शेवटी नवीन गुंतवणूक येत नाही नवीन रोजगार निर्माण होत नाही आणि असलेले रोजगार नष्ट व्हायला लागलेले आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं म्हटलं तर मी आपल्याला बरीचशी माहिती आपल्यासमोर ठेवेन पण याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने जे तीनशे सत्तर कलमामध्ये जो बदल केलेला आहे आणि काश्मीरचा एक विशेष दर्जा जो होता तो काढून टाकलेला आहे आणि त्यातून मग जो प्रचार केला आहे की इतक्या वर्षापासून झालं नव्हतं तीनशे सत्तरबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यावेळेचे ब्रिटिशांचे या ठिकाणी प्रतिनिधी लॉर्ड बाउंडबॅटन यांनी आणि ब्रिटिश पार्लमेंटनी जेव्हा गवर्नमेंट ऑफ इंडिया कायदा पास केला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तेव्हा सर्वोच्च सर्व संस्थानं स्वतंत्र झाली आणि मग त्यातल्या त्या 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 प्रत्येक संस्थानाने भारताशी विलीन व्हायचं का पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं का स्वतंत्र राष्ट्र राहायचं असा पर्याय निवडला बहुतेक राज्यांनी भारताला निवडलं काही पाकिस्तानाला निवडलं जुनागड हैदराबादसारखे लोकसंख्या हिंदू होती पण राजा मुस्लिम होता त्यांनी वेगळा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला परंतु काश्मीरच्या राजांनी हिंदू राजांनी राजा हरिसिंगनी तिथं बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असताना एक स्वतंत्र राष्ट्र राहायचा निर्णय घेतला आणि फक्त जवाहरलाल नेहरूंच्या तिथं स्टेट्समनशिपमुळं नेतृत्वामुळं आज भारत काश्मीर हे भारतामध्ये विलीन झालेलं आहे त्यांनी विलिनीकरणाचा करार मंजूर केलेला आहे तिथल्या त्यावेळच्या ऐतिहासिक काही घटना घडलेल्या आहेत टोळीवाल्यांनी हल्ला केला आणि त्यामुळं भारताची मदत घेतल्याशिवाय पाकिस्तानचं अस्तित्व धोक्यात आलं होतं आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन पंडित नेहरूंनी तुम्ही एक तर विलिनीकरणाच्या करारावर सही करा अन्यथा आम्ही तुम्हाला सैनिक मदत देऊ शकत नाही अशा प्रकारची अट घातली राजाने ती अट मान्य केली पण ती अट मान्य करताना आणि भारतामध्ये विलीन होताना काही स्वतःच्या अटी घातल्या की आमचं आमचं जे संस्कृती आहे आमचं कल्चर आहे आमचे राहणीमान आहे आमची परंपरा आहे त्याला कुठं हात हात लागला नाही पाहिजे आणि म्हणून नेहरूने वेळेला एक टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपाचं एक विशेष कलम हे घटनेमध्ये समावेश केलं तो शब्द दिला त्याने आणि त्यानंतर काही दिवसानंतर घटनेमध्ये तीनशे सत्तर कलमाची तरतूद झाली पहिल्या दिवसापासून हे अस्थायी कलम आहे हे टेम्पररी आणि ट्रान्झियंट कलम आहे हे पुढं मागायला काढून टाकायचं आहे अशी भारत सरकारची ठाम भावना होती आता आपल्यासमोर हे तीनशे सत्तर कलम का स्वीकारला असा जो पर्याय विचारला जातो तीनशे सत्तर कलम स्वीकारलं नसतं तर कदाचित काश्मीरचं भारतामध्ये विलिनीकरण झालं नसतं हे ऐतिहासिक सत्य आपण न स्वीकारता आपण त्या बाकीच्या गोष्टी आपण बोलत गेलेलो आहे आमचीही स्पष्ट भावना होती की तीनशे सत्तर कलमुरत कलम आहे त्याला योग्य वेळी काढून टाकलं पाहिजे पण योग्य वेळ म्हणजे काश्मीरी नागरिकांना काश्मीरी जनतेला विश्वासात घेऊन एवढाच आमचा फरक आहे सर भाजप हाच प्रश्न निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेसला तुम्हाला विचारणार आहे की आर्टिकल तीनशे सत्तर वर काँग्रेसची भूमिका काय प् केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे की नाही या विषयी तुम्हाला खेळणार आहे तुम्हाला सांगितलं ना आमची आमची भूमिका पहिल्यापासून आम्ही जेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे त्या कॅबिनेटमध्ये भारतीय जनता पक्षाचे संस्थापक म्हणजे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे देखील नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये उद्योगमंत्री होते स्वतः आंबेडकर त्या कॅबिनेटमध्ये होते सरदार पटेल होते आणि त्या सर्वांनी मिळून अशा प्रकारची विलिनीकरणाचा करार मान्य केलेला आहे त्या ऐतिहासिक घटनेवर आता आपण विश्लेषण केलं तरी तो एक सर्वपक्षीय सरकार होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तो करार जर मान्य नसता केला किंवा त्या अटी रस्त्या मान्य केल्या तर काश्मीरला भारतामध्ये विलीन व्हायचं काही बंधन नव्हतं का त्यांना ती स्वेच्छा अधिकार दिला होता तुम्हाला पाकिस्तानमध्ये राहायचंय स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचंय का भारतात यायचंय त्या का विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी भारताकडे सैनिक पद्धत मागितली आणि त्याचा फायदा घेऊन आपण त्यांना विलीन व्हा अन्यथा मी सैनिकी मदत देऊ शकत नाही अशी अट टाकली हीच बाब तुम्हाला जनतेला मतदारांना पटवून द्यावी लागेल ला ला कारण भाजपचा प्रचार प्रचा प्रचा हा जनतेला आर्टिकल तीनशे वरच अवलंबून आहे पण सर मी काँग्रेस पक्षाविषयी बोलतोय मला त्याच सारस्य आहे राहुल गांधी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत निकालापर्यंत नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील भाजप असेल एन डी सरकार असेल संधी मिळेल तिथे आरोप करत होते टीका करत होते निकाल लागल्यानंतर राहुल गांधी विजनवासात गेले अज्ञातवासात गेले लोकांमध्ये एक असा मेसेज गेलेला आहे की निकाल आपल्या बाजूनं लागला नाही म्हणून राहुल गांधींमध्ये नैराश्य आलेला आहे राहुल गांधी राजकारणापासून बाजूला पडलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसमध्ये मरगळ आली राज्यातले एक एक नेते मातब्बर नेते ज्यांना आम्ही निष्ठावंत काँग्रेस म्हणून म्हणत आहे म्हणत असं ते सगळे सोडून गेलेत अजूनही सोडून जाण्याची प्रक्रिया सुरू आहे याचा एक मोठा परिणाम हा काँग्रेस पक्षावरती झालेला आहे असं वाटत नाही अशी जी तुम्ही दोन मुद्दे उपस्थित केलेले दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत एक राहुल गांधींच्या विरुद्ध बद्दल वि, आपण काही प्रश्न विचारले किंवा काही मुद्दे उपस्थित केले राहुल गांधींनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं नेतृत्व केलं त्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारलं नाही काँग्रेसचा पराभव झाला राहुल गांधींनी त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि ज्या पदावर ते काम करत होते त्या पदाचा राजीनामा दिला मला वाटतं हे लोकशाही परंपरेला संपूर्णपणे अनुसरून आहे पराभव झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारणं आणि आपल्या पदाचा राजीनामा देणं आता त्यानंतर पर्याय लवकर निघायला पाहिजे होता पण तो निघायला थोडा वेळ लागला आणि त्या पर्याय एकच आहे की आता निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षानं आपला अध्यक्ष निवडला पाहिजे आता निवडणूक प्रक्रिया फार आमची लांबलचक प्रक्रिया प्रक्रिया असते आणि घटनेप्रमाणे त्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया होईल आणि मग त्यावेळेला कोणीही तिथे पक्षाच्या निवडणुकी पक्षाच्या अध्यक्षपदाकरता उभं राहू शकेल आणि पक्षाचा अध्यक्ष होऊ शकेल आता ती सगळी निवडणूक प्रक्रिया हाताळण्याकरता कोणतरी तात्पुरती जबाबदारी स्वीकारण्याकरता इंटरिम अंतरिम अध्यक्ष कोणतरी पाहिजे त्या अंतरिम पदाची जबाबदारी पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वानं म्हणजे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने सोनियाजींची टाकलेली आहे आता ह्यामध्ये एवढा प्रवास झाला त्यामुळे मरगळ आलेली वगैरे आपण म्हणताय खरं आता पराभव झाला ही एक धक्कादायक बाब आहेच आणि त्यामुळं आणि विशेषतः सगळे काही खासदार दक्षिणेतल्या उत्तरातले फार कमी खासदार आहेत स्वतः राहुल गांधींचा उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला आणि त्यामुळे त्यांनी जी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आता हा एक प्रश्न आहे त्यामध्ये मला वाटतं काही गैर आहे असं नाही काँग्रेसच्या निवडणुका होतील नवीन नेतृत्व निवडलं जाईल आता आपण महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाला गळती लागलेली याचा उल्लेख केलाही खरी गोष्ट आहे सगळीकडे आपण पाहतो की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि साखरपट्ट्यामध्ये घडतंय आणि हे का घडतंय आता सत्तेमध्ये आम्ही होतो पंधरा वर्षापेक्षा जास्त पंधरा वर्ष अलीकडे होतं त्याच्या आधी होतो कधीही काँग्रेस पक्षानं सत्तेचा इतका दुरुपयोग करून विरोधी पक्ष संपवून टाकायचा प्रयत्न केला नाही मुख्यमंत्र्यांची साम दाम दंड भेद हे जे घोषवाक्य आहे ये न प्रकारानं विरोधी पक्ष संपवून टाका त्याचं आपण प्रत्यक्षात काय चाललंय आपण पाहतोय साखर कारखान्याचे सगळे चेअरमन ज्यांच्या कारखान्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत ज्यांच्या विरुद्ध चौकशा पेंडिंग आहेत त्या चौकशीचे कागदपत्र पुढे करायचे काही जणांना पदाच आमिष द्यायचं काय देखणा निवडणुकीची तिकीट द्यायचे काही देखील निवडणुकीचा खर्च आम्ही करतो म्हणून सांगायचं म्हणजे साम दाम दंड भेद ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी सर आहे कसोटीचा काय ते तंत्र पूर्ण म्हणजे आम्ही आम्ही लोकच सगळ्यांना सांगायचं की काँग्रेस पक्ष नसून एक विचारधारा आहे मग आता कुठं गेली ती विचारसरणी का नेते सोडून जातात आता तुमच्या बाबतीतलं उदाहरण घ्या बघा मधल्या काळात काँग्रेसमध्ये जे नैराश्य आलं जी गळती लागलेली आहे त्यामुळं तुमच्यासारख्या नेत्यांवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले म्हणजे तुमच्या जवळचे रणजित सिंह निंबाळकर असतील किंवा आनंदराव पाटील असतील किंवा जयकुमार गोरे असतील ही सगळी मंडळी आज भाजपच्या तंबूमध्ये गेली आहेत किंवा जात आहेत किंवा मुलांना आहेत आणि त्यामुळं तुमचेसुद्धा सहकारी यातनं सुटलेले नाहीत अशावेळी तुमच्यावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो नाही माझ्यावर प्रश्नचिन्ह काही उपस्थित राहिलेलं नाही माझे सहकारी गेलेली गोष्ट खरी आहे पण मला तर अमित सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळे मला माझ्यावर प्रश्नचिन्ह काही करू नका सहकारी माझे गेलेली ती गोष्ट खरी आहे पण आता प्रत्येकाची किंमत आहे म्हणतात राजकारणामध्ये आता कुणाला एकाला आता लोकसभेचं तिकीट मिळालं तो लोकसभेचा खासदार झाला एकाला आमदारकीच्या तिकिटाचं आश्वासन दिलं पुढे काहीतरी मंत्री करायचं आश्वासन दिलेलं आहे एकाला काय आणखी दिलंय काय मला माहिती नाही कोणाला काय आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे साम दाम दंड भेद दाम देखील महत्वाची भाग आहे निवडणुकीचा खर्च देतो काही जणांना त्याचा दाम मोजलेला आहे आणि हे काय झालेलं आपण जवळून पाहतोय आता हा आणि हे मुद्दाम कुठं फक्त साखर पट्ट्यामध्ये जास्त घडत आहे प्रत्येकाचा का, का साखर कारखाना आहे त्यांच्या काय काय अडचणी आलेल्या आहेत त्यांचे किती थकीत कर्ज आहेत ती खर्च खर्च नाबाड करून कशी दिली जात आहेत मध्यवर्ती बँकेकडून कशी दिली जाते हे सगळं लोकांच्या समोर घडतंय आणि त्यामुळे सत्तेचा इतका प्रचंड गैरवापर आणि अमित शहाचं जे काँग्रेस मुक्त करायची जी घोषणा आहे आज जरी काँग्रेस फक्त म्हणत असले तरी त्यांचं एकूण तेच आहे दोन सो अठ्ठाई पार वगैरे ज्या घोषणा चाललेल्या आहेत आणि त्यामुळं विरोधी पक्ष नसला पाहिजे एका पक्षाची सत्ता आली पाहिजे या देशामध्ये हे पूर्वीपासून आर एस एसची विचारधारा आहे आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित घटना दुरुस्ती करून जेव्हा राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत येईल दोन तृतीयांश बहुमत येईल त्यावेळेला संविधानिक पद्धतीनं घटना दुरुस्ती करून ते अध्यक्षही पद्धत आणतील किंवा इतर काही घटना दुरुस्त्या करतील अटल बिहारी वाजपेयीने प्रयत्न केला होता नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून एक घटना दुरुस्ती समिती नेमली होती पण तिथं काही यश आलं नाही आता या जोडगोळीनं त्या नेतृत्वानं त्या भांगडीत न पडता आता विरोधी पक्ष संपून टाकायचं ठरवलेलं आहे पण ही प्रक्रिया तुमच्या काळातसुद्धा झाली होती म्हणजे बघा तुम्ही जेव्हा शेवटच्या आ... तीन वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात आलात तुम्ही काय केलं तुम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी संपवायला घेतली असा आरोप होतो आहे आणि तेव्हापासनं खऱ्या अर्थानं आघाडीमध्ये बेबनाव म्हणा किंवा बनाव म्हणा हा सुरू झाला आणि त्याचं प्रत्यंतर आज असं आलंय की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल दोघेही अडचणीत आला अशी त्या खोटा आरोप आहे हा जाणून बुजून विरोधकांनी पसरवलेला आरोप आहे मी काही आलो होतो ते काही राष्ट्रवादी संपवायला बिलकुल आलो नाही हे एकही त्यातली आपली आरोप खरा नाहीये आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे पावणे चार वर्ष मी सरकार चालवलं आता आमच्या आघाडीमध्ये काही मतभेद झाले परंतु त्याचा अर्थ सरकारवर परिणाम झाला नाही पण त्यामध्ये काय झालं की ज्या दिवशी आणि शिवसेनेची युती तुटली त्या दिवशी आमची युती तोडली गेली तुम्हाला इतिहास तुम तो माहिती आहे त्यामुळे मागची खलबतं काय झाली मागचं राजकारण काय झालं हेही तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे आम्ही काही पक्ष राज्य चालवताना आम्ही एकत्र राज्य चालवलं आणि त्यामुळे जी जे काही मी निर्णय घेतले तुम्ही कुठलाही माझा निर्णय घ्या तो निर्णय चुकीचा होता हे मला सांगा तुम्ही हा निर्णय राज्य सर शेवटचा प्रश्न विचारतो आणि विचार तो अति महत्वाचा आहे लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट बातमी अशी आहे की सातारच्या लोकसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे चर्चा अशी आहे की तुम्ही उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार असणार आहात पक्षाकडनं तुम्हाला काही अशी विचारणा झाली आहे आज सकाळीच मी वाचलं की अचानकपणे आपल्याला दोन चार दिवस काय नाटक चालतो आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोग इतक्या लवकर लोकसभेची पोटनिवडणूक लावायला तयार नव्हतं आणि म्हणून त्यामुळे विधानसभेची निवडणूक आणि एका लोकसभेची निवडणूक जेव्हा जाहीर झाली काही दिवसापूर्वी तेव्हा सातारा लोकसभेच्या निवडणुकीचा उल्लेख नव्हता कारण सातारची जागा ही काही दोन चार दिवसापूर्वीच रिक्त झाली होती पण आता त्यानंतर काय काय घटनाचक्र फिरली कोण विरोधात होतं की लवकर निवडणूक घ्यायची कोण नव्हतं हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि अगदी दिल्लीपर्यंत अमेरिकेपर्यंत सूत्र फिरली आणि आज सकाळी मी येताना वाचलं की ती सातारची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे ठीक आहे आता पोटनिवडणूक झालेली आहे काल मला वाटतं त्याविरुद्ध कोणीतरी कोर्टात याचिका दाखल केली होती त्या याचिकेचा निर्णय लागला असेल म्हणूनच मला वाटतं आज ही निवडणूक जाहीर झालेली आहे एवढी भाजपला का घाई लागलेली आहे आता तो त्यांचा प्रश्न आहे किंवा ते मला वाटतं कराड मधून विधानसभा लढणार की सातारा मधून लोकसभेची निवडणूक लढणार हे निवडणूक ती लढली जाईल हे आमचा पक्ष ठरवतो मी आधीच सांगितलेलं आहे की मी दक्षिण कराड विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे मी पक्षाकडे दक्षिण कराड विधानसभेची तिकीटाची मागणी केलेली आहे सातारा विधानसभा सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही आपल्याला माहिती आहे मला वाटतं तो काही प्रश्न उपस्थित राहायचं कारण नाही का राष्ट्रवादी काँग्रेसनी तुमच्या नावाचा आग्रह धरला आणि काँग्रेसला ही जागा सोडली तर तुमची तयारी आहे उदयनराजे लढण्याची आता जर तर गोष्टी आता इथे चर्चा करण्यात काही अर्थ नाही मला वाटतं मी माझी भूमिका पक्षाकडे जेव्हा मी अर्ज केलेला आहे दक्षिण कराडची विधानसभा निवडणूक लढवायला तो माझा अर्ज पक्षाकडे आता या नवीन घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण खूप सपोज करताय की जर असं झालं तर तर तसं झालं तर वगैरे ह्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे अशा ह्या ठीक आहे जर तरच्या गोष्टींवरती आपणही फार चर्चा करण्यात अर्थ नाहीये पण पृथ्वीराज चव्हाण तुम्ही वेळात वेळ काढून ही विशेष मुलाखत जी चोवीस तासला दिली त्याबद्दल धन्यवाद हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या रणनीतीमध्ये काय बदल केले पाहिजेत ती रणनीती प्रचाराची असेल निवडणूक तंत्राची असेल काय असली पाहिजे यावरती सध्या पृथ्वीराज चव्हाण काम करतायत लवकरच ते मतदारांसमोर येणार आहे आणि खऱ्या अर्थानं खरंच काँग्रेस मरगळ झटकून निवडणुकीला तयार होईल का हाच प्रश्न आहे आणि त्याकडेच सर्वांचं लक्ष आहे इथेच थांबूया पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे